राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी गोपीनाथ गडावर जाऊन दिवंगत गोपीनाथ मुंडे यांच्या समाधीचं दर्शन घेतलं. सुप्रिया सुळे या पहिल्यांदाच गोपीनाथ गडावर नतमस्तक झाल्यात. यावेळी परळीमध्ये सुप्रिया सुळे यांच्यावर जेसीबीतून फुलांची उधळण करत स्वागत करण्यात आलं. यावेळी गोपीनाथ मुंडे यांच्या आठवणींना सुळे यांनी उजाळा दिला. मुंबईत काही भागात 31 मे रोजी सकाळी 8:30 वाजल्यापासून ते 1 जून रोजी सकाळी 8:30 वाजेपर्यंत पाणीपुरवठा होणार नाही. जलवाहिनी जोडण्याचं तसंच जलवाहिनी स्थलांतरित करण्याच्या कामामुळे पाणीपुरवठा बंद राहण्याची शक्यता आहे. दरम्यान कांदिवली, बोरिवली, दहिसर आणि मालाडमधील काही परिसरांमध्ये हा पाणीपुरवठा पूर्णपणे बंद असेल. धुळे शहराला पाणीपुरवठा करणारी तापी जलवाहिनी काल दुपारी अचानक फुटल्यानं लाखो लिटर पाणी वाया गेलंय. तापी नदीतून धुळ्यासाठी गेलेल्या पाण्याची पाईपलाईन कामखेडा फाट्याजवळ फुटली. पाईपलाईन फुटल्यानं हजारो लिटर पाणी घुसून आसपासच्या शेतांना जणू तळ्याचं स्वरूप आलं होतं. पाणीपुरवठा विभागातर्फे अखेर संध्याकाळी ही जलवाहिनी बंद करण्यात आली आणि त्यानंतर दुरुस्तीचं काम हाती घेण्यात आलंय. अकोल्यात केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते 170 कोटींच्या उड्डाणपुलाचं लोकार्पण होणार आहे. शहराच्या वाहतुकीची कोंडी दूर करण्यासाठी शहरात नव्यानं बांधकाम झालं. दक्षतानगर ते हुतात्मा स्मारक संत कंवरराम उड्डाणपुलाच्या लोकार्पण सोहळा तसंच अटल बिहारी वाजपेयी उड्डाणपुलाचाही लोकार्पण सोहळा आज पार पडणार आहे. भारतात गव्हाचा तुटवडा नसल्याचं केंद्रीय कृषी मंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी सांगितलंय. जगातील ज्या देशांना अन्नधान्याची गरज आहे ते देश भारताकडे मदतीसाठी पाहतात. भारताच्या एकूण गव्हाच्या निर्यातीपैकी 50% गहू हा बांगलादेशला जातो. दरम्यान भारतानं 14 मे रोजी वाढत्या देशांतर्गत किमतींवर नियंत्रण ठेवण्यासाठी गव्हाच्या निर्यातीवर बंदी घालण्याची घोषणा केली होती. सुमारे 20 देशांमध्ये 300 मंकीपॉक्सचे रुग्ण आढळून आलेत. अनेक देशांनी मंकीपॉक्सचा प्रसार रोखण्यासाठी जलद पावलं उचलायला हवीत असं जागतिक आरोग्य संघटनेच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्यानं सांगितलंय. ज्या देशात मंकीपॉक्सचे रुग्ण आहेत अशा देशात लशींच्या साठ्यांबाबत माहिती शेअर केली पाहिजे असंही अधिकाऱ्यांनी सांगितलंय. अमरावतीत विना नोंदणीकृत ई बाईकवर जप्तीची कारवाई करण्यात आली आहे. प्रादेशिक परिवहन विभागानं पुढाकार घेत ही कारवाई केली आहे. या कारवाई दरम्यान 21 गाड्या जप्त करण्यात आल्या. आरटीओ कार्यालयात नोंदणी करूनच वाहन खरेदी करणं गरजेचं आहे, त्यामुळे आता विना नोंदणी वाहन रस्त्यावर आढळल्यास गाड्यावर जप्तीची कारवाई केली जाणार आहे. अमरावती जिल्ह्यामध्ये पेरणीचा हंगाम सुरू होण्याच्या आधीच सोयाबीनचं बोगस बियाणं दाखल झालंय. कृषी विभागानं जिल्ह्यातील वलगाव परिसरात असलेल्या बोगस बियाण्यांवर धाडी टाकून तब्बल 857 बॅग्स जप्त केल्यात. त्याची एकूण किंमत 36,73,000 रुपये इतकी आहे. हे बियाणं गुजरात इथलं आहे आणि पॅकिंग अमरावती जिल्ह्यात सुरू होती असं बोललं जात आहे. जळगाव महानगरपालिकेकडून रेकॉर्ड ब्रेक मालमत्ता कराची वसुली करण्यात आली आहे. स्थापनेपासून पहिल्यांदाच 2 महिन्यात 16 कोटींची वसुली झाली आहे. 31 मेपर्यंत जळगावकरांना मालमत्ता करात 10% सूट दिली जाणार असून या 4 दिवसात महापालिकेची वसुली 1.5 ते 2 कोटींपर्यंत जाण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. भंडारा जिल्ह्यातील आधारभूत धान खरेदी केंद्रांना हिरवा झेंडा मिळाल्यानं उन्हाळी धान खरेदीला जोरात सुरुवात झाली आहे. जिल्ह्यात सुमारे 171 केंद्रांना तत्काळ धान खरेदी सुरू करण्याचे निर्देश जिल्हा मार्केटिंग विभागानं दिलेत, त्यामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांना खरीपाच्या तोंडावर दिलासा मिळाला. केंद्र सरकारनं 14 मे पासून गव्हाच्या निर्यातीवर बंदी घालण्याचा निर्णय घेतलाय. मात्र या निर्णयाचा सर्वाधिक फटका हा UAE ला बसलाय. UAE मध्ये गव्हाचे भाव वाढलेत. भारतासाठी UAE हा सर्वाधिक गहू आयात करणारा देश आहे. दरम्यान UAE आता पाकिस्तानकडून गहू विकत घेण्याची शक्यता आहे. भारतात किरकोळ महागाई दर एप्रिलमध्ये 8 वर्षांच्या उच्चांकावर पोहोचल्यानं महागाई कमी करण्यासाठी सरकार प्रयत्नशील आहे. पंतप्रधान कार्यालयाची ही समिती प्रत्येक वस्तूची किंमत नियंत्रणात ठेवण्यासाठी अभ्यास करते. गहू निर्यातीवर बंदी घातल्यानंतर आता केंद्र सरकार तांदूळ निर्यातीवर बंदी घालण्याचा विचार करत आहे. मात्र हा निर्णय कधी घेण्यात येईल हे अजूनही सरकारकडून स्पष्ट करण्यात आलेलं नाही. श्रीलंकेचे पंतप्रधान विक्रमसिंघे यांनी भारताचे आभार व्यक्त केलेले आहेत. श्रीलंकेच्या आर्थिक संकटात भारताकडून श्रीलंकेला मोठी मदत मिळाली. या मदतीसाठी विक्रमसिंघे यांनी भारताचं कौतुक करत आभार व्यक्त केलेत. दरम्यान विक्रमसिंघे यांनी अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्याशी चर्चाही केली आहे. उन्हाळ्यात बिअरच्या मागणीत वाढ झाल्याचं पाहायला मिळतंय. बिअरच्या विक्रीमुळे शासनाच्या महसुलात वाढ होते. 2020-21 मध्ये 50 कोटी 83 लाख रुपयांचा महसूल
मिळाला होता, तर या वर्षीचा महसूल हा 453 कोटी 83 लाखांवर गेलाय। दरम्यान तरुणाई बियर पिण्यात अग्रेसर असल्याचं उत्पादन शुल्क विभागाच्या पाहणीत समोर आलंय।